आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब आहेत. आज प्रचाराचा नारळ आपण पंढरपूरमधून फोडताय. किती उमेदवार उभा केले आणि कशी रणनीती? महाराष्ट्रात टोटल आम्ही 288 उमेदवारासाठी घोषणा केली, पण मला वाटते टोटल अर्ज आमच्याकडे 450 आले होते. त्यापैकी 273 उमेदवाराचं आम्ही जवळजवळ फायनलायझेशन केलं होतं, परंतु बऱ्याचशाच टेक्निकल मिस्टेकी ह्या त्या काही लोक खेडेगावातून अर्ज भरताना ह्या चुका झाल्या बऱ्याच ठिकाणी. मला वाटतं काहीतरी 113 अर्ज टेक्निकल मिस्टेकमुळं खराब झाले, त्यामुळे आत्ता सध्याला 117 उमेदवार आमचे महाराष्ट्रात आहेत. आम्ही महायुतीवर बी नाही आणि महाविकास आघाडीवर बी नाही. आम्ही आमच्या चौकात आमची अवकात दाखवण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र. राष्ट्रीय समाज पक्ष कुठल्या आघाडीबरोबर नाही काय नाही, स्वतः आमच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्व उमेदवार मैदानात टाकले. आता या निवडणुकीमध्ये म्हणजे ओबीसीच्या ह्याच्यावर असणाऱ्या का 18 पगड जातींवरती राष्ट्रीय समाज पक्ष? माझ्या पक्षात सर्व समाजाचे लोक आहेत. ब्राह्मण जवळजवळ 5 आहेत, मराठा आहेत मला वाटते 25-30 मराठा आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, इव्हन एवढंच नाही तर सोनार, लोहार, सुतार, भुई, वडर आणि मला वाटते कैकाळी, हे सर्व मुसलमान, दलित, मातंग, गोंधळी हे सर्व समाजाचे लोक आहेत. नुसतं ती ओबीसी, नुसतं मराठा, नुसतं असलं काही नाही आहे. सर्व समाजाला, राष्ट्रीय समाजाला घेऊन मी चाललेलो आहे. पर तुम्हा मंडळींनी आम्हाला काय केले, जातीत अडकवलं या मीडियावाल्यांनी. महत्त्वाचा आमचा आरोप मीडियावाल्यावर आहे. ती माझ्या दरकर दिसला. आजपर्यंत माझ्या पक्षाचे 4 पैकी 3 आमदार मराठा झाले, 1 वंजाऱ्याचा आमदार झाला, माझा 1 महापौर ब्राह्मणाचा झाला, नगराध्यक्ष मुसलमानात झाला. पण मला ओढताना आपण मंडळी धनगर आता बरोबर आहे, मी धनगर समाजातलाच आहे, परंतु मी सर्व समाजाला घेऊन चाललो आहे. एकट्या जातीवर चालत नाही कुठलाही पक्ष, सर्व समाजाला घेऊन जावं लागतं. त्यामुळे हे नाही, आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्ष आमचे झारखंडला बी शिटा उभा आहेत, उत्तर प्रदेशला बाय इलेक्शन चालू आहे, तिथेही कॅन्डिडेट उभा आहेत माझे. त्यामुळे आम्ही आता स्वतंत्र लढतोय. माढ्यामध्ये लोकसभेला तुम्ही आज खासदार दिसला असता, पवारसाहेबांनी तुम्हाला संधी दिली होती, मात्र राजकीय समीकरण बदलली, तुम्हाला परभणीला पाठवलं, नंतर तिथलं एक म्हणजे सेकंड किंवा विनिंग कॅन्डिडेटमध्ये तुमचं नाव होतं, मात्र सगळ्या अचानक घडामोडी घडल्या, कुठंतर तुमचा यात गेम झाला असं वाटत नाही? नाही ना, गेम नाही. पवारसाहेबांनी देखील देतो म्हणून सांगितलं होतं, पण दिलं नव्हतं जेवायला. जेवायला या म्हणायचं आणि जेवण वाढायच्यात फरक असतो. ते फक्त म्हणजे त्यामुळे त्याबद्दल बोलणं योग्य नाही विशेष म्हणून मी निर्णय जे घेतला होता ते माझ्या हिताचा योग्य होता. जरी माझा पराजय झाला असता तरी मी नाराज नाही. मुस्लिम समाज तिथं मेजॉरिटी असल्यामुळे तिथं माझा पराजय झालेला आहे. पण मला ओबीसीने 99% मतदान दिले, ब्राह्मणाने दिले, जैनाने दिले, मारवाड्यांनी दिले, दलितांनी काही दिले, त्यामुळे आपण त्यांच्यावर अन्याय करण्यात काय अर्थ नाही. मराठा समाजाने मला जवळजवळ 20% मतदान दिलेलं आहे, त्यामुळे आपण एकटे हे जाऊ नाही. मुस्लिम समाजाचा फॅक्टर तर BJP विरोधक असल्यामुळे तिथं मला ही बसलं गेलं. राज्यात OBC यलगार मेळाव्याच्या माध्यमातून एक मोठी चळवळ उभा राहिलेली होती. छगन भुजबळ साहेब होते, अनेक नेते होते त्या व्यासपीठावरती. आज त्यावेळेस एक चर्चा होती की आपले जास्तीत जास्त लोकसभेला लोक गेले पाहिजेत, आज विधानसभेला गेले पाहिजेत. आज काय चित्र आहे? म्हणजे भुजबळ साहेबांना देखील उमेदवारी डावलण्यात आलेली आहे. त्यांना स्वतः म्हटलं की एकनाथ शिंदेने मला या ठिकाणी पत्ताकट केला. म्हणजे काय वाईट अवस्था आहे? तुम्ही तर त्यांना मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुम्ही पाया पडला होता त्यांच्या. तर काय झालं, भुजबळ साहेब हे माणूस अतिशय मोठा आहे, पण त्यांना पक्ष नाही. भुजबळ साहेबांचं काय झालं आहे की त्यांना पक्ष नसल्यामुळं OBC समाज मोठा आहे, हत्तीसारखा आहे, पण त्याला पक्ष नाही. तुम्हाला दुसऱ्या दारातच भीक मागावं लागते ना. म्हणून महादेव जानकरनं फुलेवादाचा पक्ष तयार केलेला आहे. येणाऱ्या त्यांच्या पिढ्याला तरी चांगले दिवस येतील. जोपर्यंत तुम्ही भाजपातून आमदार, राष्ट्रवादीतून, काँग्रेसमधनं, शिवसेनेनं होताल तर लय भलं होणार नाही OBCचं. OBCनं स्वतःच्या पक्षच स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ती माझा आट्ट होता भुजबळ साहेबाबद्दल. पण भुजबळ साहेब म्हणले आता मला ते शक्य नाही होणार असं विशेष, त्यामुळे त्यांचं OBCचं पक्ष भीतेत काय? म्हणजे मराठा समाज विरुद्ध OBC समाजाला भुजबळ समाजांना उमेदवार दिले की आपल्यावर परिणाम होईल, त्यामुळे कुठं त्यांचं असं काय म्हणता येणार नाही. आता ते काय प्रत्येक पक्षात शोका, प्रत्येक पक्षात काँग्रेसमध्ये सुद्धा सर्व जातीचे OBC लोक आहेत, मराठा आहेत, सर्व लोक आहेत. आता माझ्या पक्षात मी सर्व कट्टर म्हणून त्यांच्यावर शिक्काजी पडला त्या चळवळीत असं काय नाही. त्यांनी OBCच्या हितासाठी जे काम केलं तर पक्ष कुठलाही असू द्या, पण सामाजिक चळवळ चालवताना भुजबळांचं काम चांगलंच आहे, त्याबद्दल दुमत नाही भुजबळ साहेबांनी. कारण खालच्या सभागृहात त्यांनी बाजू लावली होती, वरच्या सभागृहात मी बाजू लावून धरली होती. म्हणजे विशेष म्हणजे ज्या समाजाच्या, याचा अर्थ आपण कुठल्या समाजाच्या विरोधात असं बी काय नाही. आमचं आणि कुणाचंही सरकार येऊ द्या, भाजपचं येऊ द्या, काँग्रेसचं येऊ द्या, ही OBCमधून मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत कोणसुद्धा.
हे लक्षात ठेवायचं. हे लोकांना ओबीसी लोकांना भयकवायचं आणि मराठा लोकांना भयकवायचं प्लॅनिंग हे भाजप काँग्रेसचं दोघांचं बी आहे. म्हणूनच जरांगे पाटील म्हणत होते की निवडणूक लढवणार, आता म्हणतायत की एका समाजावरती निवडणूक लढवू शकत नाही, काय त्यांना समजले ना? आता काय लक्षात ठेवायचं हे आम्हाला अगोदरच माहीत होतं ना काय होणार आहे ते. मराठा चळवळ चालवणारे किंवा ओबीसी चळवळ चालवणाऱ्यांचं आम्हाला माहीत होतं हे कितपर्यंत पळणार आहेत ते, कारण आम्ही 40 वर्ष ह्यातच काढलेली ना, आम्ही काही गोट्या खेळत नाही. पक्ष काढताना सर्व समाजाला घेऊन जावं लागतं आणि एखाद्या समाजाला एखाद्या समाजाच्या विरोधात भडकवणं सोपं असतं, तसलं करणं योग्य नाही. समतामूलक समाज निर्माण झाला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचं राज्य कसं रेतीचं राज्य होतं, महात्मा फुलेंना अभिप्रेत समाज कसला होता, बाबासाहेबांना अभिप्रेत, अहिल्याबाई होळकरनं राज्यकारभार केला ती एकटे ह्याच्यावर नाही केलं. अहिल्याबाई होळकरनं तर सांगितलं मी राजाच्या गादीवर बसली आहे, जर इथल्या गुंडांचा नायनाट करत असेल तर माझी मुलगी दिली, तिने दुसऱ्या समाजात मुलगी दिली. अहिल्या होळकर तर किती वैचारिक वेगळ्या होत्या, परंतु अहिल्याबाई होळकरचे स्पोक्समन बरोबर नसल्यामुळं तिचा पराभव झाला, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सर्व समाजाला घेऊन आपण गेलो तर राजकारण चालतं, एकट्या जातीवर दुकट्यावर चालत नाही. ही ज्या ज्या नेत्यांनी चळवळ चालली असेल त्यांच्याबद्दल मला बोलायचं काय अधिकार नाही, पण आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. आणि एक दिवस या देशात सत्ता राष्ट्रीय समाज पक्ष जाणल्याशिवाय राहणार नाही. आमच्यामुळं भाजप सत्तेत होतं, आम्ही नसल्यावर भाजपचं काय होतं बघा. आता काळ भाजप मित्रपक्षाला देखील म्हणायचं की कमळावरती उभा राहा, तुम्हाला देखील म्हटलं पण तुम्ही ऐकलं नाही. पण आज अशी वेळ आली आहे की कमळ नको, आणि कमळाची जी उमेदवार आहेत म्हणजे दानवे साहेबांची मुलगी देखील धनुष्यबाणावरती उभारते, म्हणजे एक चक्र पृथ्वी गोल आहे फिरून. महादेव जानकर हा त्यागी नेतृत्व आहे, ज्याच्या मागं असतो त्याचा विजय होतो, ज्याच्या मागं नसतो त्याचा पराजय होतो. आता त्यांना जी ही होतं ना मित्रपक्षात, काँग्रेस आणि भाजप दोघांची नीती दुगली आहे. आमचे फत्तेपूर साहेब काँग्रेसला मानतात, पण काँग्रेस बी चांगला नाही, काँग्रेस बी बोगस आहे आणि भाजप महाबोगस आहे, दोघंही बोगस आहेत. हे काय खेळवतात नुसते, तुम्हाला नुसते चित्र बदलतात, कपडे बदलतात, बाटली तीच असते, फक्त आपलं रक्कम लेबल वेगळं असतं. त्यामुळं भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक करायची काही गरज नाही. भाजप आणि काँग्रेसला पर्याय दिल्याशिवाय इथला शेतकरी तरुण युवकांचं किंवा सामाजिक बदलाव होणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आज विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतोय, भाजपचा पडाव पराव डेफिनेटली होणार आहे आणि काँग्रेस हवा घेत आहे, हवा ऑक्सिजनवर आहे काँग्रेस, हे लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस रिजनल पार्ट्या मोठ्या होतील, राष्ट्रीय समाज पार्ट्या असतील, त्यावेळेस खऱ्या अर्थानं युवकांचं, उपेक्षितांचं, शेतकऱ्यांचं, युवकांचं, महिलांचं दिवस चांगले येतील. अहो हे आता सांगतात लाडली बहीण योजनेचं, ही काय केली शिवराजसिंग चव्हाणची योजना, त्यांनी तिथे गेल्यानं हे ड्रामा करायला गेले. पण ह्यांनी जी माणसं पक्ष फोडलं तर घराघरात भावाभावात भांडणं लावलेत, ही लोकांना सामान्य माणसाला कळलं ना ह्याचा किंग मेकर कोण आहे, कुणी कुणी भांडणं लावले तिवराजी भावाभावात. पवारसाहेबाचं असू द्या, उद्धवसाहेबाचं असू द्या, पक्ष शिंदेसाहेबाचं असू द्या किंवा भाजपच्या पाठी, हे करणारा कोण आहे काठीपाठ, हे लोकांना कळालं. लाडली बहिणीवरनं गुलाबी जॅकेट घातलेले अजित पवार आहेत, बारामतीत कोण आहे आपलं? बारामतीत माझा उमेदवार आहे, माझा संदीप चोपडे हा माझा एकदम वेल क्वालिफाईड मुलगा आहे, या जिल्हा नियोजनला होता आणि अतिशय चांगली टप देतोय. बारामतीत माझा कॅन्डिडेट आहे, बारामतीत आता थ्रीमध्ये माझं नाव येतंय तिथं, विशेष म्हणजे चांगला उमेदवार आहे माझा. पवारसाहेबांनी घराणेशाही न करता कुठंतर अशा कार्यकर्त्यांना येणं गरजेचं होतं. पवारसाहेबांनी या राज्यामध्ये घराणेशाहीचा वापर केला आणि सत्ता आपल्या घरात कशी राहावी ही पवारसाहेबांचा शिकण्यासारखं आहे आणि ते मास्टर आहेत. पवारसाहेबांचा गुण असा आहे की नाव शेतकऱ्याचं घेणार पण सत्ता मात्र घरात ठेवणार, विशेष म्हणजे आणि तीच त्यांची अवस्था असते. पवारसाहेब असतील किंवा बीजेपीवाले असतील ह्या दोघांचं तीच असतं विशेष. धन्यवाद. चला, मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.